मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीधी बात नो बकवास, मी डॉक्टर रवींद्र जावके। माझा जो कॉल करण्याचा वेळ आहे तो दुपारी 3 ते 5, 3 ते 6 आहे। आता त्याला मी सुधारित वेळ केली आहे, दुपारी 3 ते 6 किंवा रात्री 9 ते 11 यावेळेतच कॉल करा। आणि कोटमी सर आहेत, त्यांना तुम्ही दुपारी 12 ते रात्री 9 यावेळेत कधीही फोन करू शकता। नमस्कार मित्रांनो, थिंक इट माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर सर्व शेवगा शेतकऱ्यांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या बऱ्याच मित्रांचे फोन येत आहे आम्हाला नवीन लागवड करायची। तर ज्या मित्रांचे आता शेत खाली होणार आहे, सोयाबीन असेल, मका असेल किंवा इतर कोणती पिकं असतील, तर अशा मित्रां किंवा काही ना कांद्यामध्ये लावायचे अशा मित्रांनी लागवड करायला काही अडचण नाही। आता 1-4 दिवसात पुढल्या महिन्यात आपण लागवड करू शकता, अजून इथून पुढं 2 महिन्यापर्यंत लागवड करू शकता। म्हणजे जेणेकरून आपल्याला पावसाच्या आधी परत पुढल्या जूनच्या आधी उत्पन्न मिळेल थोडंफार, म्हणजे आपला खर्च पण वसूल झालेले पाहिजे। तर अशा हिशोबाने नियोजन करायचं मित्रांनो। ज्यांना नवीन लागवड करायची आहे अशा मित्रांना बियाणं पण आपल्याकडे मिळून जाईल। ओडीसी प्लस व्हरायटी आपलं बियाणं आहे माझ्याकडं आणि रवी सरंग दोघांकडून मिळून जाईल। आणि आपण आता तुम्हाला मी कॅमेरा मी तिकडे घेऊन जाणार आहे, जिल्हा नवीन शेवगा लावायचा आपल्याला त्या शेतात। आपला जुना शेवगा होता गेल्या वर्षी, आपण तो काढून तिथं सोयाबीनचं पीक घेतलेलं 1-2-4 महिने, आणि त्याच्यानंतर आता परत नवीन शेवगा आपण लवकरच लावणार आहे, त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला येईलच मित्रांनो पुढल्या महिन्यात। पण आता सध्या त्या शेतात पण मी घेऊन जातो। इथं आपला शेवग्याचाच प्लॉट होता, पण आपण इथं प्लॉट लगेच लावला नाही काढल्यानंतर, तर इथं आपण सोयाबीनचं पीक घेतलेलं आहे। सोयाबीन पण आपली कापणीवर आलेली आहे, पण पावसामुळे आता थांबून गेलेलो आहे। समोरच्या प्लॉटमध्ये मका केलेली आहे, ते बघा आपण बघू शकतो। मी कॅमेरा झूम केला, शेवग्याचे खोडं पडलेले समोर। आणि इथं आपण आता ही सोयाबीन काढल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं नवीन प्लॉट लागवड करायची आहे। आणि इथं आपला पहिले 9 वर्षाचा जुना प्लॉट होता, आपण तो काढला उन्हाळ्यात म्हणजे जूनमध्येच काढला, जूनच्या सुरुवातीच्या हप्त्यात आणि परत शेवटच्या हप्त्यात 29 जूनला आपण इथं सोयाबीन पेरणी केली। 10-12 दिवसात रान तयार करून घेतलं आणि याच्यात पूर्ण शेवग्याचे असे लाकडं दाबलेले गेली 9 वर्ष नाही, आपण गेली 24 वर्षापासून जी शेवगा शेती करतो पूर्ण शेतातच लाकडं दाबतोय। ही जमीन आपली पूर्वी अशी होती का पूर्ण कडक होती, दगडं होती जास्त, असं मुरमाड पुरी माती होऊन गेलेली याची। आता सोयाबीन कापणीनंतर आपण याची परत पुन्हा मशागत करून याच्यावर आपण नवीन लागवड करणार आहे। ज्या पण मित्रांना कोणाला लागवड करायची असेल त्यांनी आता ही पुढील पिकं निघाल्यानंतर शेत खालीनंतर झाल्यानंतर लागवड करू शकता। ज्यांना कोणाला बियाणं हवं असेल त्यांनी माझ्याशी किंवा रवी सरांशी संपर्क करावा, आपल्याला घरपोच बियाणं मिळून जाईल ओडीसी प्लस व्हरायटीचं। आणि आपला इकडं दुसरा प्लॉट आहे, लवकरच मित्रांनो पुढला व्हिडिओ घेऊन येऊ। आणि बऱ्याच मित्रांनी आपले जे व्हिडिओ आहे ते बघताय, त्याच्यावर शेती करताय, आणि आपले यूट्यूबवर भरपूर असे व्हिडिओ झालेले आहे, त्यामुळे आपल्याला नवीन व्हिडिओ करण्याची काही गरज भासत नाही आहे। आणि सगळ्या विषयाने व्हिडिओ झालेले आहे, पण तरी पण मित्रांच्या आग्रहानुसार आपल्याला महिन्यातून किंवा 15 दिवसातून एखादून आपण व्हिडिओ टाकतोय।